दोन मिनिट फक्त बोलू इच्छिते. सकाळी आम्ही अगोदर सगळ्यांना गावातल्यांना आम्ही जेवण वाढत चालूच होतं. सगळ्यांना पूर्वग्रस्त जे अडकलेले सगळ्यांना आम्ही जेवण वाढत होतो. आरोग्य खात्याची आमची टीम आली. मग आरोग्य खात्याची सभापती म्हणून त्यांच्यासोबत काम करताना लक्षात आलं की त्यांनी औषधं आणली, काय पाहिजे प्रत्येकाला सांगितलं. अगदी तिकडं त्यांच्या भागामध्ये ट्रॅक्टर चालू असताना, ट्रॅक्टरनं टँकरनं पाणी पुरवठा असताना पाण्याचा थेंब पण अजून त्यांना कधी पावसाचं बघायला मिळालं नाही. आणि त्यामुळे इथलं पाणी आणि हा पूर त्यांना विरोधाभास होता त्यांच्या जीवनाचा. आणि हे सगळं करत असताना इथला दर्जा काय आहे त्या जाणून घेत होते ते सगळं. आणि त्याचवेळी मग मला जाणवलं की त्या महिलांना आपल्याला हे सॅनिटरी नॅपकिन्स हे सहसा कुणाच्या लक्षात येत नाही. औषध, पाणी, अन्न, पाणी, कपडे, लग्न सगळं येतं. मग रविदादांना मी सुचवलं की म्हटलं तर ही गरज आहे. आणि एका तासाच्या आत त्यांनी आपल्या गावचा आणि सगळ्यांचा विचार करून हे महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिन्सची व्यवस्था केली. अगदी प्रत्येकाला 100-100 बॉक्स असे भरपूर बॉक्स आणलेले आहेत. गावभर सगळीकडं जिथं जिथं गरज आहे तिथं पण तुम्ही हक्काने इथं शाळेत आम्ही बॉक्स ठेवतो आहे. आणि त्यामुळे ह्या आपल्या सगळी आमची आरोग्य टीम आहे. सावधिका सगळ्यांनी आमच्यासाठी कार्य आहेत. विवेक पाटील सर आहेत आमचे सगळ्यात महत्त्वाचे शिरोटे आबा आहेत. आणि आमचे आरोग्य अधिकारी DHO साहेब आहेत. त्या सगळ्या आरोग्य खात्याच्या टीमने दिवसभरात इतकं चांगलं काम केलेलं आहे. आणि म्हणून हक्कानं तुम्हाला सगळ्यांना सांगते की सकाळी रविदादांनी नंबर दिलेले आहेत. आणि कुणाला काही अडचणी असतील आबांचा नंबर आहे. आमच्या सगळ्यांशी तुम्ही संपर्क झाला आणि हे आम्ही जास्त घेतच आहे. आणि मला आत्ता असं यांच्याकडून कळलं की तिकडच्या कुठल्या भागामध्ये अजून महिला आहेत. बऱ्याच ठिकाणी 2-3 महिला तिथं गरज आहे. तिथं आम्ही आणखी हे बॉक्स पोहोचू. आणि तुम्ही आणि हक्काने इथून घेऊन काही स्वयंसेवक आहेत त्यांनाही पहिल्यांदा लक्षात मिळालं. आणि त्याबद्दल आम्ही सगळ्या आरोग्य खात्याचं तुम्ही सगळ्यांनी आम्हाला सहकार्य केलं आणि आपण सगळ्यांच्या वतीनं आपल्या आरोग्य सभापतींचं अभिनंदन करूया. बुधरावजी आमचे मित्र.